याला आपल्याला थोडं आता लाटून घ्यायचं आहे, फक्त त्याला थोडंसं जाडसर लाटायचं आहे. लाटताना आपल्याला नेहमी कढईच्या बाजूने लाटायचं आहे, म्हणजे हे जे याच्यातला जो थिकनेस आहे बरोबर समान येतो. यालाही लाटून घेतोय. याच्यामुळे काय आहे की पाक जास्ती चांगल्या प्रकारे आत शिरतो, कारण याला लेअर्स आहेत. असे सगळे पदार्थ करताना आणि खाताना जरा नॉस्टॅल्जिक व्हायला होतं, कारण की हे सगळे आपण लहानपणी खाल्लेले पदार्थ, आणि तेव्हा तर अकोल्याला तेव्हा मला आठवतं की काही बाकी विशेष काही बाहेर असं काही जास्ती नसायचं, घरचेच असे पदार्थ असायचे, पण अशा साध्या साध्या पदार्थांमध्ये पण इतकी मजा यायची, आणि त्या सगळ्या आठवणी कायमच्या मनामध्ये आहेत. बस याला आता तांबूस रंग येईपर्यंत तळायचं आहे, आणि पाकामध्ये याला एक 5-7 मिनटं याला मुरू द्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर याला काढायचं आहे आपल्याला. बस याला आता आपल्याला काढायचं आहे आणि पाकात टाकायचं आहे. यस, आता या पुऱ्या याच्यात पाकामध्ये मुरले आहेत मस्त. आपण एक त्याला आता प्लेटमध्ये काढू, पण प्लेटमध्ये हे जे डेसिकेटेड कोकोनट आहेत ते पण आपण टाकूया. आणि आता या पुऱ्या काढल्यानंतर याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे थोडंसं खोबरं, म्हणजे आपण हे डेसिकेटेड कोकोनट आहे ते टाकणार आहोत. दिसायला ते छान दिसतं आणि खाताना पण मस्त लागतं. आजच्या दोन्ही रेसिपी तयार आहेत. मी एक काम करतो, आता या रेसिपी मस्त आपल्या थाळीमध्ये त्याची सजावट करून घेतो. आपली पहिली रेसिपी आहे अजवाईन भेंडी आणि पनीर, त्याचबरोबर बाकीच्या पण गोष्टी आहेत. याची बटाट्याची भाजी आहे, आलू हिंग जिरा हरा धनिया, दाल मखनी, चटण्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी मी लावून घेतो, आणि पाकातल्या पुऱ्या पण लावून घेतो. हे सगळं मी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. पाकातल्या पुऱ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचं पीठ, रवा, दही, साजूक तूप, डेसिकेटेड कोकोनट, खाण्याचा सोडा आणि मीठ. कृती: प्रथम साखरेचा पाक तयार करून घ्यावा. पाकामध्ये केशर आणि लिंबू घालावं. एका बाउल मध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा, मीठ, 2 चमचे तूप, 2 ते 3 चमचे दही, खाण्याचा सोडा आणि कोमट पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. मळलेलं पीठ अर्धा तास मुरण्यासाठी ठेवावं. तयार पिठाचे गोळे करून त्याच्या पोळ्या लाटून त्यावर थोडस तूप आणि पीठ पसरवून त्याचा रोल करून तो कापून घ्यावा. त्यानंतर छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात. कढईत तेल गरम करून पुऱ्या तळून घ्याव्यात. तळलेल्या पुऱ्या साखरेच्या पाकात भिजवून घ्याव्यात. पाकात भिजवलेल्या पुऱ्या एका प्लेट मध्ये काढून त्यावर डेसिकेटेड कोकोनटची सजावट करून डिश सर्व्ह करावी. असं लावून आता काय करायचं? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं, बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं, असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो, माहिती. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अगं पुन्हा आला बघ, घे बघू. एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.